शेतीमध्ये नुकसान होण्याचं खरं कारण काय आहे ते कारण असं आहे की शेतकऱ्याने एकदा कांदा लावला चार पाच महिन्यांनी तो कांदा निघतो मग लगेच परत शेत तयार करायचं नांगरट करायची शेत तयार करायचं परत लागवड त्या ठिकाणी करायची मग परत ते चक्र मग त्याच्यामध्ये खतं मारणं औषधे विविध फवारण्या मग खुरपणी करणे आणि मग परत तो एक पिरियड आला की ते काढून घेणं तर हे असं चक्र दर चार ते पाच महिन्याला शेतकऱ्याचं चालू असतं आणि याच नियमितपणे कोणतंही कमी कालावधीचं पीक लावायचं परत ते झालं का दुसरं लावायचं आणि यामध्येच भरपूर खर्च वाया जातो पैसे वाया जातात आणि मेहनत तर आपण मोजत सुद्धा नाही आणि हेच प्रमुख कारण आहे शेतकऱ्याचं नुकसान होण्याचं मग जर ही नुकसान थांबवायचे असेल तर असं एखादं पीक आपल्याला शोधावं लागेल की जे एकदा जर लावलं तर ते कमीत कमी चार ते पाच वर्ष सलग आपल्याला उत्पादन देत राहील परत परत त्याची लागवड करण्याची गरज नाही त्यासाठी नांगरट करण्याची गरज नाही त्यासाठी शेत तयार करण्याची गरज नाही असं कोणतं तरी पीक आपल्याला लावावं लागेल मग त्यामुळेच आज व्हिडिओच्या माध्यमातून चार अशी प्रमुख पिके आणलेली आहेत की ती एकदा जर लावली तर कमीत कमी चार ते पाच वर्षापर्यंत नियमितपणे उत्पादन देतात ज्यांची डिमांड करोनापासून इतकी जबरदस्त वाढली की त्याचा रेट कमी होण्याचा प्रश्नही यातल्या एक पिकाला तर भाव सोळा हजार रुपये किलोसुद्धा भेटत असतो ह्या पिकाच्या खासियत तर भरपूर याच्यावर ना कुठली कीड येत नाही ना कुठला रोग याच्यावर येत नाही वन्य प्राणी जे आहे आपण हे उपटून त्यांना खायला जरी दिलं तरी खात नाही याच्या लागवडीस येणारा सुरुवातीचा खर्च आहे तो सुद्धा अतिशय कमी असतो आणि एकदा याची लागवड केली तर तीन ते चार महिन्यापासून हे उत्पादन द्यायला चालू करतं आणि त्यानंतर तुम्ही फक्त पैसेच मोजायचे आहे तेही नियमितपणे पाच वर्ष आणि बाकीच्या पिकांमध्ये येणारी सर्वात मोठी अडचण की कमी रेट असला तरी आपल्याला माल विकावा लागतो कारण की तो खराब होतो पण हे चारही पिकं असे आहेत की ज्यांना तुम्ही स्टोरेज करू शकता स्टॉक करू शकता अगदी दोन दोन तीन तीन वर्ष तुम्ही घरात ठेवू शकता आणि जेव्हा चांगलं येईल तेव्हा विकू शकता तर अशाच सर्व अंगांनी शेतकऱ्याचा चांगलाच फायदा करून देणारी ही चार पिके होणार आहेत तर व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घ्या कोणते पिके आहेत याची लागवड करण्याची पद्धत काय याची डिमांड वाढलेली आहे याचा कशासाठी उपयोग होतो लागवडीची पद्धत आणि सर्वच डिटेल देणार आहोत तर दर चार पाच महिन्याला लागवडीच्या आणि त्या ठिकाणी पीक काढण्याच्या चक्रातून बाहेर पडायचा असेल तर हा व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पाहत राहा कारण की नवनवीन पिकांची अशी माहिती तुम्हाला यूट्यूबवर कदाचित कुठे पाहायला भेटणार नाही त्यामुळे चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा चार अशी पिके सांगतोय की जे एकदा लावली तर सलग पाच वर्ष नियमितपणे उत्पादन देतात लावल्यानंतर चार ते पाच महिन्याने उत्पादन चालू होतं आणि ज्याला यातल्या एका पिकाचा रेट हा सोळा हजार रुपये किलोपर्यंत सुद्धा भेटत असतो तर यातलं सगळ्यात पहिलं जे पीक आहे तर ते आहे गवती चहा किंवा लेमन ग्रासचं पीक आता लेमन ग्रास आणि गवती चहा हे म्हटलं का तुम्हाला कदाचित चहा असेल आणि चहामध्ये आपण हे गवती चहा टाकून चहा करतो ह्याची तुम्हाला त्या ठिकाणी एक कल्पना येत असेल पण नुसता चहामध्ये याचा वापर होत नाही तर याचा सर्वाधिक वापर विविध खाद्यावर मध्ये विशिष्ट चवीसाठी म्हणजेच फ्लेवर सारखा होतो याबरोबर याचा सगळ्यात जास्तीचा उपयोग साबण विविध प्रकारचे सौंदर्य प्रसादने बनवणे आत्तरे बनवणे यासाठी होतो तसेच वैद्यकीय किंवा औषधांच्या बाबतीत बघायला गेलं तर विटॅमिन ए e बनवण्यासाठी याचा वापर होत असतो मग किती येतं या गवती चहामधून उत्पादन किती येतो खर्च पण त्याआधी पाहूयात की याच्या लागवडीला कालवधी कधी कालवधी चांगला असतो तर याची लागवड कोणत्याही महिन्यात करू शकता फक्त जास्त उष्णता आणि जास्त थंडी असू नये तर मग त्यामुळेच हे पीक शक्यतो फेब्रुवारी मार्च जून जुलै किंवा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लावू शकता याच्यासाठी लागवडीचा चांगला जो काल आहे तो फेब्रुवारी ते मार्च आहे यासाठी लागणारी माती ही सर्व सर्व प्रकारची म्हणजे मध्यम ते चांगली असावी याच्यासाठीचा पी एच पाच ते साडेआठपर्यंत असावा आता हे याचं उत्पादनच जर बघायला गेलं तर बहुवार्षिक पीक आहे एकदा लावलं तर पाच वर्षापर्यंत सलग उत्पादन त्या ठिकाणी देत असतं लावल्यानंतर तीन ते चार महिन्यानंतर पहिली कापणी होते त्यानंतर दर वर्षातून तीन कापण्या याच्या होत असतात आता याची लागवडीची पद्धत अशी असते की याची रोपे भेटतात एका एकरामध्ये पंचवीस हजार रुपये आपल्याला लागतात याच्यामधलं अंतर दोन बाय दीड दोन बाय दोन किंवा दीड बाय दीड तुमच्या जमिनीच्या कंडिशननुसार असतं मग आता याचं असं होतं याचं जे काय विक्री आहे तर ती दोन प्रकारे होते एक तर तुम्ही याचं तेल काढून त्या ते ठिकाणी विकू शकता पण त्यासाठी प्लांट लागत असतो मग आता कदाचित तुम्हाला भीती वाटेल आता हा प्लांट किती खर्च आहे पण तसं काही नाही तुम्ही याचं सुद्धा ड्राय पद्धतीमध्ये तुमच्याकडे स्टॉक करून नंतरही विकू शकता याला भरपूर चहाच्या कंपन्या अत्तरांच्या कंपन्या किंवा इतरही कंपन्या त्या ठिकाणी घेत असतात मग याचं जर एकरी उत्पन्न बघितलं तर गवताचं उत्पन्न पाच टन त्या ठिकाणी वर्षाला निघत असतं आणि तेलाचं उत्पादन जर बघितलं तर पहिल्या वर्षी ऐंशी ते शंभर किलो आणि दुसऱ्या वर्षी दीडपट म्हणजे जर पहिल्या वर्षी ऐंशी निघेल असेल तर दुसऱ्या वर्षी एकशे वीस आणि शंभर पहिल्या वर्षी निघेल तर दीडशे के जी दुडशे वेळेस यासाठी लागणारा खर्च पहिल्या वर्षी चाळीस हजार एकर आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून मात्र पंधरा हजार रुपयाच्या खर्चात हे त्या ठिकाणी पाच वर्षापर्यंत सलग चालू राहतं याचा तेलाचा किंवा गवताचा दोन्हीचा हिशोब आम्ही लावला आणि एक निव्वळ जर याच्यामधली चा कमाई का आम्ही काढली तर ती दीड ते दोन लाख रुपये प्रति एकर प्रतिवर्ष त्या ठिकाणी भेटत असते आता यानंतरचं दुसरं पीक आहे सिट्रोनेला आता सिट्रोलेला गवत किंवा सिट्रोनोला याच्याविषयी ऐकलं असेल तर सिट्रोनेलाचा वापर डास पळवण्यासाठी जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी तसेच विविध अत्तर तसेच खाद्यपदार्थांत मोठ्या प्रमाणावर होतो आता सिट्रोलेला आणि गवती चहाच्या पिकात काय फरक आहे कशी याची लागवड किंवा काय याचं उत्पादन होतं ते आता आपण एकदा पाहूयात लागवड केव्हा करायची तर गवती चहासारखंच आहे वर्षातल्या कुठल्याही ऋतूमध्ये करू शकता फक्त अतिउष्णता आणि अति थंडी असलेल्या महिन्यात करू नये पण उत्कृष्ट कालावधी पंधरा फेब्रुवारी ते मार्च त्या ठिकाणी असतो हे सुद्धा बहुवार्षिक पीक आहे तीन ते पाच वर्षापर्यंत उत्पादन देत असतं यासाठी जो वातावरण संपूर्ण भारतात कुठलंही चालतं जमिनीचा पीएच साडेपाच ते सहा हा अतिशय चांगला असतो पण जास्त पीएचच्या जमिनीत सुद्धा घेऊ शकता याच्यासाठी सुद्धा एकरी पंचवीस हजार रुपये लागतात रोपांमधलं अंतर दोन बाय दोन किंवा दोन बाय अडीच असतात वर्षातून तीन वेळा उत्पादन होतं दर चार महिन्याला एक कापणी याची त्या तेक, ठिकाणी असते आता याचं सुद्धा तेल काढावं लागतं आणि तेल काढण्यासाठी जो प्लांट लागतो किंवा जी मशीन्स लागतात त्याच्यामधनं तुम्ही गवती चहाचंसुद्धा चाहा तेल काढू शकता फक्त याच्यात एक प्रॉब्लेम असा आहे की याचं तेलच विकलं जातं याची जी काय पाने आहेत किंवा जे काय याचे का सिट्रोनेला आहे तो ड्राय विकला जात नाही तर पहिल्या वर्षी शंभर किलो तेल त्या ठिकाणी भेटतं दुसऱ्या वर्षी दीडशे किलो तेल त्या ठिकाणी भेटत असतं यासाठी लागणारा एकरी खर्च पहिल्या वर्षी चाळीस हजार दुसऱ्या वर्षी पंधरा हजार याची सुद्धा जी कमाई आहे तर ती दीड ते दोन लाखाच्या आसपास असते आता एक असं आस... एक असं पीक की ज्याचा मार्केटमध्ये आजचा रेट सोळा हजार रुपये किलो चालू आहे पण त्याआधी तीन नंबरचं पीक आपण पाहतोय ते आहे रोजाचं पीक आता हे पामा रोजा असा आहे की गुलाबाच्या फुलांचं जे काय वापर आहे तर तो करायसाठी गुलाबाचं फुलाचं जे पीक आहे तर ते महाग असतं तर मग त्याला एक अल्टरनेट म्हणून पर्याय म्हणून पामा रोजा गवताचा वापर केला जातो तर याचा सुगंध जो आहे तर तो अगदी आपल्या गुलाबाच्या फुलासारखा असतो तर त्यामुळेच याचा वापर साबणामध्ये विविध प्रकारच्या औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो याचा सर्वाधिक वापर अत्तरे बनवण्यासाठी किंवा सुगंधी सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी अगदी मोठ्या प्रमाणावर होता याची सुद्धा लागवड तुम्ही गवती चहासारखी फेब्रुवारी मार्च जून जुलै किंवा ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये करू शकता याच्यासाठी लागणारा पीएच सात ते आठ पण नऊ पी एच पर्यंत सुद्धा हे होऊ शकतं याची लागवड दोन पद्धतीने करू शकता बियाणे नि लागवड करू शकता किंवा नर्सरी लावून रोपे तयार करू शकता बियाणं वापरलं तर आठ किलो प्रति एकर बियाणं लागेल ज्याचा बियाणाचा रेट बाराशे रुपये किलो आहे आणि रोपे तयार करून वापरलं तर तुम्हाला दोन किलो बियाणं लागेल याच्यासाठीचं अंतर दोन बाय दोन दीड बाय दीड हे तुमच्या जमिनीनुसार असं याचं उत्पादन आहे तर पहिल्या वर्षी याच्या थोड्याशा कमी कापण्या होतात याच्या दोनच कापण्या त्या ठिकाणी होतात आणि नंतर पुढले चार ते पाच वर्ष तीन कापण्या होतात याचं सुद्धा आपल्याला तेलच काढावं लागतं पहिल्या वर्षी तेलाचं उत्पादन पन्नास ते ऐंशी किलो दुसऱ्यावर दुसऱ्यावर तेलाचं तेला उत्पादन ऐंशी ते एकशे वीस किलो याच्यासाठी लागणारा सुरुवातीच्या वर्षाचा खर्च तीस ते चाळीस हजार रुपये दुसऱ्या वर्षाचा खर्च पंधरा ते वीस हजार रुपये आणि याचं जे काही कमाई आहे तर पहिल्या वर्षी दीड लाख आणि दुसऱ्या वर्षापासून अडीच ते तीन लाख रुपये आता सोळा हजार रुपये किलो भाव असलेलं जे पीक आहे ते आहे खस आता खसची विशेष असं आहे सगळं याचं गवती छा की सारखं आहे फक्त याच्या मुळ्यांचं त्या ठिकाणी ऑइल काढलं जातं आणि त्या तेलाला सोळा हजार रुपये किलोचा रेट एकरी याचं तेल दहा किलो निघतं दहा ते अकरा महिन्यामध्ये साधारणपणे या पिकाचा कालावधी असतो यासाठी लागणारी जमीन भुसभुसीत वाळूची असावी लागते फक्त हे पीक बहुवार्षिक नसून हे दहा ते अकरा महिन्याचं पीक तर ही होती मित्रांनो चार पिकांविषयी माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जर सबस्क्राईब करून शेजारेल बेलचं बटन दाबा